आज आपण बेरीज शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? बेरीज. तुम्हाला एक ते नऊ अंक येतात का? येतात. आपल्याला बेरीज शिकण्याआधी आपल्याला काय करता आलं पाहिजे? अंक मोजायला आले पाहिजे. येतात ना? आता बघा या काय आहे. काय आहे? रिबन आहे ना. किती आहेत रिबन? दोन रिबन आहेत. आता या दोन रिबन आपण एकत्र जोडूया. हा, आता ही रिबन जोडल्यानंतर काय झाली रे? रिबन लांब झाली का आखूड झाली? लांब झाली. काय झाली? लांब झाली. म्हणजे दोन वस्तू एकत्र जोडल्या की काय होतात? त्या मोठ्या होतात किंवा लांब होतात. होय की नाही? आता या दोन रिबन आपण एकत्र जोडल्या आणि ही रिबन काय झाली? लांब झाली. आहे की नाही? मग जोडल्यानंतर वस्तू काय होतात? मोठ्या होतात किंवा लांब होतात. आता म्हणजेच आपण काय केली? या रिबनची आणि या रिबनची एकत्र जोडली म्हणजे काय केली? बेरीज केली. काय केली? बेरीज. आता तुम्ही जोडा बघू या ठोकळे. गुलाबी आणि पिवळा. गुलाबी रंगाचे किती ठोकळे जोडलेस? दोन. आणि पिवळ्या रंगाचे? दोन. दोन आणि दोन किती झाले? चार झाले. म्हणजे तू ठोकळे जोडले. म्हणजे दोन आणि दोनची काय केली आपण? बेरीज केली. काय केली? बेरीज केली. पूर्वा तू काय केलंस? हिरवा. किती जोडलेस? हिरव्या रंगाचे किती जोडले? दोन. आणि केशरी रंगाचे? दोन. काय केले? दोन आणि दोन चार जोडले. आणि काय झाले? किती झाले? चार झाले. काय झाले? चार झाले. मग वाढले का कमी झाले? वाढले. जोडल्यानंतर काय झाले? वाढले. गुलाबी रंगाचे किती? दोन. आणि हिरव्या रंगाचा एक. किती झाले? तीन. याची आपण काय केली? दोन आणि एक ची काय केली? बेरीज केली. जोडणे म्हणजेच काय? बेरीज करणे. जोडणे म्हणजे बेरीज करणे. जोडले. काय केले? जोडले. आणि जोडणे म्हणजेच काय केले? तीन आणि दोन ची काय केली? बेरीज केली. मग म्हणा जोडणे म्हणजे बेरीज. जोडणे म्हणजे बेरीज. जोडणे म्हणजे बेरीज. जोडणे म्हणजे बेरीज.